ओंकार रूप महान तू सकल कला वरदान तू शुभ कार्याता प्राण तू श्री सिद्धि विनायका Sit down. यशवंतांनी हेच म्हटलेलं आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. या कवितेत हीच महती वर्णिलेली आहे. आशय तोच, आविष्कार वेगळा. आईचं मन किती थोर असत, किती पराकोटीचा त्याग करू शकत, याची महती या कवितेतून आल्याशिवाय राहणार नाही. मन हिलावणारी, काळजाचा ठाव घेणारी अशी ही कविता आहे. या कवितेचं शीर्षक आहे आईचं काळज. अमृतरूपी वात्सल्याची आज सांगतो कथा, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. असाच होता पुत्र लाडका एका मातेचा, तरुण होता छंद लागला त्याला प्रीतीचा. प्रीतीसाठी रोज घेतल्या किती अणा शपथा, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. थोरा घरची पोर असे ती, तिला न त्याचे मोल. थोरा घरची पोर असे ती, तिला न त्याचे मोल. तरुण वेडा उदास झाला, प्रीती जाईल फोल. कळेन त्याला काय करावे, मनी झुरता झुरता. अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. प्रेमा वाचून जगू कसा मी, शून्य दिशा दाही. सांग प्रिये तुझं काय हवे, ते वाहिन मी पायी. सर्व स्वाचे दान करीन मी, प्रिये तुझ्या करिता. अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. प्रिया बोलली हसून गाली, शब्द नको व्यर्थ. माझ्यासाठी त्यागाची तू करशील का शर्थ. तुझ्या आईचे काळी जाणूनी देशील का आता. अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. प्रेमासाठी पिसाट झाला खेवनी अफवा. प्रेमासाठी पिसाट झाला खेवनी अफवा. मुलानं त्या प्रेमळ आहे ना, त्या मुलासाठी, त्या वेड्या मुलासाठी काय केलं असेल असं तुम्हाला वाटत? या ठिकाणी आईच्या प्रेमाची त्यागाची खरी कसोटी तुम्हाला कळेल, महती कळेल. तिनं आपलं काळीज काढून, त्या मुलाला दिलं. पुत्रासाठी खुळ्या आईने अर्पियले प्राण. काळीज घेऊन धावत सुटला,
त्याला न त्याची जा पण ठेच लागली काळीज पडले वाटेवर जाता अश्रूनी ही भिजली आहे आईची गाथा मुलानो मुलानो त्या स्थितीत तिथे आईचं हळवं काळीज काय बोललं माहिती आहे गहिवर लेले काळीज बोले दाटून आला गा दुखावले का कुठे लागले दुखावले का कुठे लागले फुंकर घालू तुला सर्र झाले मनात त्याच्या मातृबोल ऐकता अश्रूनी ही भिजली आहे आईची गाथा उरी हुंदका फुटला त्याच्या कोसळला खाली सारे असुनी वनवासी मी दुःख मला जाळी आई 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 म्हणू कुणा मी कोण मला त्राता अश्रूनी ही भिजली आहे आईची गाथा अगाध महिमा आईचा या तिला नसे उपमा हृदय मंदिरी जपून ठेवा आईची प्रतिमा अमृत रूपी वात्सल्याची इथे संपली कथा अश्रूनी ही भिजली आहे आईची गाथा बारी कॅन्सल करायला लावूया का हा सुटी घेऊया एक दिवस बोलाव का मला अरे बाबा बोलवायचा प्रश्नच नाही हे बघितलं का पुस्तकाचा कसा ढेक पडलाय तो पोरगी कॉलेजात जाते खर्च वाढलाय अरे बाबा तात्याराव आईला कधी सुट्टी नसतेच नसुदी सुट्टी रजा घेऊया नको नको रजा नको घ्यायला माझ्या पुरीला लई शिकवायचे म्हणजे ती येईल बी म्हणते म्हणजे तिला आपल्या वडिला ग कोर्टात जायला लागल काळा ढगला घालून यो राहणार रंगबाजी खेळायला या हो रंगवाली
चंदन काय ठरलं तुझं? अगं आज मालकाला काहीतरी नक्की सांगायला पाहिजे. तू तरी अंगावर असं किती दिस पैसे देणार? अशा ना सगळ्यांच्याच पोटाला एक दिस चिमटा बसतात. तात्या आज सांगा मालकांना, म्हणावं मी बोर्डावर उभी राहायला तयार आहे. आणि तुझं कॉलेज? तात्या जन्मभर ज्या साथीदारांनी माझ्या आईला साथ केली त्यांना मी अशी वाऱ्यावर सोडणार नाही. एकाला 10 कुटुंब जगली पाहिजे. हातावरची बोट आहे तुमची, याच्यापेक्षा माझं शिक्षण काय महत्वाचं नाही. शाबास पुढे शाबास. पण हे तर कॉलेजात गेल्यापासून माझा नाचाचा सराव तुटलाय, मला जर नाचाचा सराव करायला पाहिजे. तू काय काळजी करतेस? ए चला 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 चंदना
पुनवला झुंबड़ उठली अन टिपुर चांद न पड़लग होली पुनवला झुंबड़ उठली टिपुर चांद न पड़लग कलगी संग तुरा भांड तो इप्रित सारे घड़लग ग ग ग ग ग तेल जळत या फुका फुकी ग आग नम नम दीही रात चालली तेल जळत या फुका फुकी सवाल करतो जवाब द्यावा होऊन जाऊ दे झगा झकी ग ग ग ग आई पोटी पोर जन्मत अनुभव ये तो दुनिये तग अग आई पोटी पोर जन्मत अनुभव ये तो दुनिये पन बापा पोटी पुत्र जन्मला कुठ घड़े अकरीत ग ग ग ग पुराना तला
कुठला विज्ञानातला सवाल काढला? इमानात बगल गेलते का? इमानवाले तुम्हाला देता येत नसेल उत्तर तर आम्हाला सांगा, आम्ही देतो नाही का ग? सदर मी सांगते ऐका. नव्या कापडाला कोंबरा लागले का झाले? बाया 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 केवढं फाटलंय हे? अगं तर बघी चांगली इतभर फाटले. आणि बोल्या काय काय नाही तुम्ही काळजी करू नका. काय हळू करू जरा कर खाली घ्या. सरळ करा परत सरळ करा सरळ करा. फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. काय नाही वरती थोडे. व्हेरी गुड व्हेरी गुड. किती खालवर खालवर करताय? मी तपासताय का ड्रिल घेताय? ड्रिल घेतोय. सिस्टर आय डोंट थिंक देर इज एनिथिंग सिरियस बट आय एम शुअर देर इज नो फ्रॅक्चर. थँक्स गॉड. डॉक्टर मे गॉड ब्लेस यू. थँक्स. आपल्याला बरं आहे असं समजलं की प्रत्येक पेशंट असा डॉक्टरला ब्लेस करतो. तुम्हाला इंग्रजी येतं वाटतं? अहो डॉक्टर हे शिकलेले मॅट्रिक पास झाल्यावर कॉलेजेस जात होते पण मध्येच हिची आई गेली आणि तिला कॉलेज सोडावं लागलं आणि आमचा फड चालवावं लागला. असं तर अहो हिनं कॉलेज सोडलं नसतं तर आमच्या फडाचा पारही स्कूट झाला असता. बघा बसा की किती अघळपघळ बोलायचं हे. नाही गे आपली माहिती दिली सगळी. कशाला? त्यावर त्याला का थीसिस लिहायचे? चंदन तुमच्या पायाला जखम फार मोठी झाली आहे. मला वाटतं स्टिचेस आर मस्ट. देन गो अहेड सर. थँक्यू. काय म्हणलं ग? टाकी घालायचे म्हणतात. सिस्टर आपला पेशंट फार कोऑपरेटिव्ह आहे. तुम्ही तयारी करा. मंडळी तुम्ही सगळ्या बाहेर. ए चला ना बाहेर चला. का तुम्ही असे करा तुम्ही बाहेर जा आणि ड्रिल चालू करा. घाबरायचं नाही बरं का डॉक्टर? टाक जरा हळू घाला. घाबरू नका हो त्यांना सुद्धा समजायचे नाही. चला. वाटल जखमाला अर्धा तरी टाक पडतील. अर्धा टाक पडतील होय. तर केवढी होती? भीती नाही ना वाटत? भीती कशाला बाळकू? आपल्यासारख्या डॉक्टरच्या हातात केस केल्यावर. बाप रे आता आम्हाला भीती वाटायला लागली बुवा. का हो काय केस आम्ही घेतली आहे खरी आणि नाही बरं वाटलं तर? काळजी नका करू आम्ही गोड मानून घेऊ. खरं मग एवढं माझ्या पायाला लागले मी हा उतरी केले का? हे मात्र खरं. आता हे काय केलं? बोलता बोलता चकवलं आणि इंजेक्शन दिलं. होय बघा तुमच्या पाया बधीर व्हायला लागला ना मला सांगा.
डॉक्टर डॉक्टर हे सगळं जड वाटायला लागले. व्हेरी गुड. काय व्हेरी गुड? अहो मला मुंगी आल्यासारखं होऊन माझा सगळा पाय बदील वाटतोय. असं नाही? हा. अरे 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 काय कळलं? काही कळलं नाही ना. नाही. तुमच्या पायाला चक्क चिमटा काढला आता. असले कसले चिमटे घेता? न कळणारे. अहो कळणारे चिमटे काढले तर मग मला टाके कसे टाकता येतील? असं पण टाके याचेच घाला. न कळणारे. बरं बरं तुम्ही बोलू नका नाही तर माझा टाका चुकेल. हेच काय? अगं ये चंदना. अगं कुठं ध्यान आहे तुझं? काय चंदना बाय काय म्हणते तुझा पाय? बाकी काही म्हणत आता डॉक्टर चांगले भेटले बाई. वा डॉक्टर चांगलाच आहे बघितले मी. चांगला हिरो दिसतो हिरो. मी दिसण्याबद्दल नाही म्हणाले त्यांच्या हातगोळाबद्दल बोलले. आम्ही दिसल्याच म्हणतोय की अगं इंग्लंडात पास होऊन आलाय दवाखान्यात मग पेशंटला बसायला जागा तर नसते. केवढा मोठा नावलौकिक मिळवला एवढ्या तरुण वयात. तरुण वय? मग काय नावलौकिक म्हातारपणी मिळवायचं असतो? तो मिळत असतो गुणावर. तेवढे मला 6 टक्के पडले पण बाई मला जरा सुद्धा कळलं नाही. मला बी कळलं नाही. काय काय डागदर काय टाक घालतात? अगं दरबरानं पोतं शिवलं की कथकच कथकच टाक घालतात. जनावर वराडल्यासारखे माणसं वराडतात. बळतीन बाई एवढी मुले. पुरे पुरे फार पुढे वर्णन नको. चल तुझ्या नशिबानं चांगला गाव लागेल. डागदर गे आता आपण टाका करायला जाऊ नये का? तवं नीट बघ बरं का त्याच्याकडे कसा दिसतो देखना ना राजबिंडा. चल चल आहेत आहेत. निरखून बघ बरं का आता. काय काय म्हणजे काय कुजबूज काय चालली आहे? काही नाही तिला म्हणलं डॉक्टर बघ कसं दिसते म्हणजे आता जखम किती लवकर भरली. काय तब्येत काय म्हणते आता? आता बरं वाटतंय. ते काही विचारू नका मागे तुमचा हात लागलाय जे तो काय खोटं सांगतोय काय किती लवकर गुण आला तुला. हो आज टाके काढायचे आहेत लक्षात आहे ना. चल चल हो मी कुठे चला टाके काढाय टाके यांचे काढायचे आहेत. टाक्याकडेच बस नाही फार त्रास होतो काय? नाही शाबास. बघू काय काय झालंय ते. मग रात्रीची झोप वगैरे लागते की नाही? झोप? झोपेच काय विचारूच नका. दिवसा रात्री सारखी गुंगीतच. हो पापणा सुद्धा उचलत नाही म्हटलं हा गुण औषधाचा कि तुमचा? काही आमचा काही औषधाचा. काही नाही जरावाळी मध्येच खोकला आला. तुमचं चालू द्या. काय म्हणत होत? खरंच बाई कसली गुंगी हो सारखी झोपत होते काय कळतच नव्हतं. एक तुमचा दवाखाना तुम्ही आणि एक एवढंच दिसत होत मला. आम्ही दिसत होतो तोपर्यंत ठीक आहे. ही सुई कुठून आणली मध्ये? चला असं त्या दिवशी मला बोलण्यात गाफील ठेवलं आणि सुई खुपसून मोकळं झालं कळलं पण नाही. आता सुद्धा टाके काढले कळलं का? अगं बाई खरंच घेऊ किती हात हलका हो तुमचा. असंच एखाद्याला बोलत ठेवून काम करण्याची हातोटी दिसते तुमची. मग काय वाटलं काय आता सगळे टाके काढून टाकले काही पत्ता लागला का? बरोबर आहे डॉक्टर साहेब. अहो असतू एखाद्याचा हात घेऊन टाकं कवा घातलं कवा काढलं पत्त्यात लागत नाही. काय कोण गेलं म्हणतात
भेटले असते तर पडाल कशा मी याला सावरायला इथं तोल गेला म्हणून तुम्ही सावरलात आणखीन कुठे तोल गेला तर तुम्ही येणार सावरायला नाही साहेब आपण म्हणाल तर हवं तिथं आणि हवं तेव्हा आम्ही यायला तयार खरं म्हणता कुठं वाटत आत्ता स्कूटर घेऊन सोडायला जातो तुम्हाला असं पण लोक काय म्हणतील लोक म्हणतील की हा डॉक्टर आपल्या पेशंटची किती किती काळजी घेतो बरोबर आहे पण ही का लोकांची काळजी करते जाऊ दे तुमच्या त्या गाडीला डबड जोडलेला आहे ना नाही काढून टाकलं मी मग मी कुठं बसायचं तुम्ही या मागून चला हात लागले तिच्या पायाला दुखत असेल नाही आता येत नाही चलतो घेत बरोबर आहे घरी कुणीतरी वाट बघत असेल नाही तसं कुणी वाट बघणार नाही घरी वडील आहे पण ते बराच वेळ बाहेर असतात जनसेवा करत आता वाट बघत असेलच तर आमचं घर वाट बघत असेल घर वाट बघते तर तुमच्यासारखं कोणीतरी यावं म्हणून चला काहीतरी तुमचं खरंच नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार काय म्हणतो आमचा पेशंट तुमचा पेशंट ना तुमचा पेशंट चार दिवसात अगदी ठणठणीत बरा होईल अरे वा मग काय हरकत नाही नमस्कार सांगत होतो बाई लवकर अटक लवकर अटक डॉक्टर साहेब वाट बघून निघून जातील निघून कसं जाईल मीच तर तुम्हाला बोलवलं आय एम सॉरी डॉक्टर अरे सॉरी कसलं नाही म्हणजे माझ्यासाठी वाट बघत बसावं लागलं ऑलराइट काय तपासायचं ना चलो मी इथंच थांबतो नाही म्हणजे कुणी आलं तर सांगायला बरं डॉक्टरात कामात येत सावकाश पाय जरा नीट बघा बरं का लंगडतायत अजून बसा फर्स्ट क्लास बघू दे मला काका पुढे घाई का मला वाटलं निवांत बोलवले तेव्हा ट्रीटमेंट साठी व्हायचंय म्हणे ट्रीटमेंट साठी अशी घाई थोडी ट्रीटमेंट बँडेज बांधला कि म्हणे चालू लागा टाके काढले कि सुटा बँडेज गुंडावले की गाठ मारायला सुद्धा वेळ नसतो म्हणे बांधा तुम्ही अहो बाई साहेब असं काय करता अशा गाठी नाजूक हाताने बांधलेल्या बऱ्या असतात ए चंदन झालं का काका तुमची घाई का लागला का शेवटची घंटी वाजवायला नाही नमनाला दडावर तेल जळायला लागलो म्हणून लाईट केली की आता काय करायचं आईले लाईटचे म्हणत की वेगळंच बरं का आला आला बेरे चंदन मी होतो बरं का पुढं का नाही म्हणजे डॉक्टर तर सोडतील की कुठल्या वरनं तुमचं काही टिटमिट का काही चाललंय नाही का ते अगदी व्यवस्थित चालू द्या काय करू बे मी काय काय चंदन महागापासनं बघायला लागला सारखा खुंडळा लागला नग बिक लागला माझी मग काय करू बाई चैनच पडू दे ना सारखं गवगवायला लागलंय
अंग गवगवाय लागले तर डॉक्टरला सांगायचं की करतील की येईल सांगितलं ना ते म्हणाले जखम बरी होत ना असंच गवगवते असं म्हणलं तरी मग नकान खरा खरा खाज होय तशीच झालं या मालक या हे खुळे उठ बस बस हे राम राम काय थंड मागू चहा चहा तू सोडाव चंदनच्या बारीचं काय करता पब्लिक रोज विचारते आम्हाला चंदनची बारी कवा म्हणून त्याचं काय करायचं तेवढं बोला बाबू नाही डॉक्टरला विचारले की काल परवाच टाक्या काढल्यात बर हे 250 रुपये तुम्ही अंगावर मागितलं तर पर डॉक्टरला विचारताय ना विचारू की विचारू की डॉक्टर काय आता घरच्या सारखेच आहेत म्हणजे आता एवढी घट्टन झाल्या हो बर येऊ मी या राम राम विचारतो आम्ही खरंच बाई काय चादर हवं तुमच्या हातात असं मला कल्पना नव्हती बा कशी असते का हिराला कुठं कल्पना असते स्वतःच्या मोठेपणाची आणि चंदनाला कुठे कल्पना असते स्वतःच्या सुगंधाची आमचं शिकून असं नाही बोलायचं आम्ही तुमचं शिकून काय नाही ना बोललो वा छान सुंदर काय छान काय सुंदर सांगू राग नाही येणार राग तो आणि का नाही काय तुमच्यासारख्या लावण्यवतीला आपल्या सौंदर्याच्या देखणेपणाचा अभिमान असतो ना तो असं रूप मला आहे देखण नसतं आहे नाही त्याची पावती हवी म्हणून आमच्याकडून वधवून घेताय काय चला चला काय तोंडाने पावती देऊ योगा साहेब या 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 चाल इतका वेळ कुठे होतात इथेच पडद्याचे मागे वा वा बर काय येणं केलंय ती आमच्या चंदनाला बोर्डा उभं राहायची परवानगी कवा देताय तरी मला वाटत 4-5 दिवस लागतील अजून 4-5 तातेराव डॉक्टर साहेबांनी अजून तमाशा बघितला नाही म्हणे तुम्ही आग्रह करा की आणि एक साऊंड ठेवत्या डॉक्टर साहेब जर तमाशाला आले नाही तर मी काय बोर्डावर उभी राहणार नाही अहो साहेब चला की तमाशाला तमाशा अहो विचार कसला करताय तुम्ही म्हणता तसा पूर्वीसारखा तमाशा राहिलेला नाही लय सुधारलाय हो तमासगिरांची घराने बी लय सुधारले त्यांचा दर्जा आता वाढलाय आजकाल दिवसा कालीज करतात आणि रात्री चाळ बांधून बोरडा उभ्या राहत्यात मग आता तुमच्या चंदनाचं बघा की अव तिच्या आईचं ते तसं झालं नसतं का हे असं कानात अडकावून तुमच्यामध्ये डागदरीन झाली असती बापरे परमेश्वरा वाचवलंच रे का काय तुम्ही आमच्याकडे मग कशाला आला असतात काय नसते आली तरी बरं गेले 15 दिवस रोज येते ते काय नाही तातेराव यांच्याकडून कबूल करून घ्या तमाशा लिहायचं नजर सांगून ठेवते मी काय बोर्डावर उभी राहणार नाही गलायला का आमच्या पोटाचा प्रश्न अहो तुम्ही तिचा पाय बरा केला आता तुमचा पाय आम्हा गरीबाच्या पोटावर का देत आहे तुमची पावलं करा वळवा की तमाशाकडे हा आता एखादा माणूस इतकं रागावणार असे तर येतो बुवा आम्ही तमाशाला Yeah.
मी तुम्हाला बजावलं होतं की एकदम ताण एवढा देऊ नका म्हणून. बोर्डवर उभं राहिल्यावर कशाचं भानच राहत नाही. असं कसं चालेल? काय नाही, शिरेवर शिर चढली आहे. डॉक्टर साहेब, तसं काय काळजी करण्यासारखं नाही ना. नाही, एक इंजेक्शन दिलं, थोडा मसाज केला, बरा पाय. मग मी जातो, तिकडे समजी लोक काळजी करत असतील. येतो बरोबर ना? हां बरोबर ना डॉक्टर साहेब, ते शिराचं काय गुत्यापा झालाय, तेवढा नीट सोडवा बरं का. दुखलं काय? धरून ठेवा जरा. आणि तुम्ही घाबरू नका बाई साहेब, तुम्हाला एकट्याला सोडून मी कुठे जात नाही. तसं नाही हो. तसं नाही कसं, तुमची शीर काय म्हणते बघूया. ती बिचारी काय म्हणणार? बिचारी? अहो चक्क एकटा डॉक्टरला चोळ चोळ म्हणून राबवून घेते आणि म्हणे बिचारी. शिरेत शीर गुंतल्यावर तुम्ही ती बरी करता, पण काय मनात मन गुंतल्यावर ते दुखावणार नाही याची हमी देतो आम्ही. बघा हा खोटं वाटतंय. नाही चला पाय मोकळा करा बघू. शिर आहे ना ही अशी डाबत वर गेली पाहिजे. काय झालं? काय नाही. तू मग माझा हात कशाला धरलास? कसं झिंझिणी हवेत तसं सबंध अंगात मुंगे खेळल्यासारखं वाटतंय. काय होणार, अगं इलेक्ट्रिसिटी बोर्डाने सुद्धा आपल्याला कळून दिलाय. म्हणाला असेल दोघांच्या प्रायव्हसीत आपण कशाला तळमळणार. आपण खोल पाण्यात शिरतोय खर, पण माझं पण चुकीचं पण पडत नाही ना. ए बडे, तुला काय वाटतं मी तुला फसवणार आहे? ए भीकड असतात ना ते धोका देतात. राणी, मी तुझ्या हातात हात धरलाय सोडायसाठी फसवणार तुला. तुला ठाऊक आहे घरी गेल्यावर प्रथम कुठली गोष्ट करणार आहे मी ते? कोणती? आपल्या लग्नाबद्दल वडिलांच्या कानावर घालणार आहे मी आणि आशीर्वाद मागणार आहे त्यांचा. पण तुमचे वडील या गोष्टीला संमती देतील? चंदन, तू माझ्या वडिलांना ओळखत नाहीस. अगं ते जाती निर्मूलन संस्थेचे अध्यक्ष आहेत. आशीर्वाद परमेश्वराचा. मी एवढंच सांगेन, श्री समर्थाने सांगितल्याप्रमाणे प्रपंच नेटका करा म्हणजे झालं. आबा साहेब, आपले सामाजिक कार्य फार फार थोर आहे. एक वेळ उद्योगधंदे वाढवून आर्थिक विषमता दूर करता येईल, पण जात पात धर्म यातून निर्माण झालेली विषमता कशी दूर होणार? उलट दर 5 वर्षांनी येणारी निवडणूक या जात पातीलाच खतपाणी घालते. मतदाराची जात ओळखूनच तिकीट दिलं जाते आणि म्हणूनच तुमचं हे जाती निर्मूलनाचं कार्य महत्वाचं वाटतं. हरिजन, पददलित, उपेक्षित जाती जमाती आणि उच्चवर्णी यांच्यात निर्माण झालेली दरी कमी करण्याचं तुमचं हे कार्य फार महत्वाचं आहे.
आबासाहेब तुमच्या संस्थेला फूल नाही फुलाची पाकळी म्हणून छोटीशी देणगी देतोय त्याचा स्वीकार करावा. अरे वा, पावती कोणाच्या नावानं फाडू? उगीच अहंकार कशाला पोसायचा, एक अनामिक म्हणून पावती फाडा. किती रक्कम आहे? 1001. अरे वा, बरा येतो आल. चल. आबा एक विचारू का? अरे विचार की. म्हणजे आबा मी सुद्धा असाच आंतरजातीय विवाह केला तर तुम्ही आशीर्वाद द्याल का? नाही देणार. नाही तसं नाही, म्हणजे मी जिच्याशी लग्न करणार आहे ना ती कोणत्या जातीची आहे हे मी विचारत नाही आणि कधी विचारणारही नाही. अरे तू आंतरजातीय विवाह करतोस यात मला आनंद आहे. अरे चॅरिटी बिगिन्स एट होम. पण आबा काय माहितीये का, कि ते मी नुसताच आंतरजातीय विवाह नाही करत, म्हणजे जिच्याशी मी लग्न करणार आहे ना ती आबा तमासगीर आहे. अरे तमासगीर म्हणजे ती माणसंच ना. यू आर सिम्पली ग्रेट आबा. अरे नुसतं जन्माला महत्व नाही, कर्माला महत्व असत. प्रदीप कामाला उडवून देऊ बांद. आज टिकलू ना लावता अगदी खरं खरं कुंकू लावायचं ठरवलं आणि तुम्ही ते विस्कटून टाकलं. हा त्याचे आवडत ना, आपण आहे ते पुसून टाकू आणि तू टिकली ला. असं कुंकू पुसायचं रस्ता पण त्याला माता असं काय ते सांगू नको. राणी माझा ऐक ना, तू टिकली ला आणि ती साडी देसून चटकन तयार हो. तुम्ही एवढी घाई करताय पण जायचं कुठे आपल्याला? खरी वडिलाला दाखवायला? अगवी म्हणजे तुम्ही एवढंच बोललात पण? बोललो अरे संमती मिळाली आहे त्यांची, आता लवकरच आपलं आपल्या भावी सुनेला कधी बघेन असं झालंय का माझ्या वडिलांना? वडिलांना आता तुम्हाला झाले केव्हा एकदा दाखवी नसत काही म्हण ना, पण तू लवकर तयार होतो आलो. बर बाई अगोबी अहो हा तर चक्क जरीचा शालू आहे. करेक्ट. पण शालू वरातीत नेसायचा असतो. हेही करेक्ट. अगं ही आपली वरातच समज ना, लग्न आधीची चटकन तयार व्हा. म्हणजे काय तुमच्या समोर मी साडी नेसू? तुला काय होतोय? त्याला काय होते? चला चला तिथे जाऊन बसा, मग मी साडी नेसेल. बरं मी इथं देवासारखा शांतपणे समाधी लावून मी जातो थांबतो. अहो देव महाराज काय समाधी लावायची ते तिथं जाऊन घ्यावा. चला बघू चला बघू तिथे जाऊन बसा. तू जरा अरे कोण ऐकत नाही आपलं. तिथे बसायचं आणि बघा तोंड फिरवून घट्ट डोळे मिटून बसायचं. हो या अगदी घट्ट म्हणजे असे जाम डोळे मिटलेले खोट वाटत असते तर तूच बघ. हे बघ मी बघतोय का? बघ बघ सुद्धा नाही आज चोरून बघायचं नाही. कोण चोरून बघतोय का? काय किती चावट आहात तुम्ही, असं करू नये आपण. बोटाने तुम्ही चावट आहात. बघा तोंड तिकडे फिरून बसा ना तर मी साडी नाही नसणार मग. बरं बो आम्ही तिकडे तोंड करून बसतो. अहो देवराज समाधी सोडा आम्ही तयार आहोत. हो पण बराच वेळ डोळे मिटल्यामुळे आम्हाला काही दिसत नाहीये. कुठे आहात तुम्ही? कुठे आहात? कुठे आहात? कुठे आहात? चौटपणा सोडा ना. चौटपणा क्या बात है, आता एकदम डायरेक्ट लग्न मंडपात. प्रदीप प्रदीप
आमासाहेब एवढं मिनटे करून बोलावते तर तिकडे बी जात नाहीस बरं इकडलं बी बघत नाहीस. आता मन वैस घट्ट कर आणि इकडलं तरी सुराला लाव नाहीतर तिकडे एवढं आगत त्याने बोलवतो तिकडे तरी जाऊन राहा. अरे जरा थांब पण का कॅन्सल झालंय मालकाने विचारलं की हो मालक नमस्कार नमस्कार का चंद्रनाजी बारी आज का कॅन्सल झाल्या काय सांगायचं राव तुम्हाला आज 8 दिवस झालं डोळ गाळत बसली आहे ती. चंदना बाई तो मालक लई खवाळलाय म्हणून तू बारीला तरी उभं राहा नाही तर जागा तरी खाली करा दुसरी पार्टी बोलाव काय करायचं मग काय करणार. आज 10-15 दिवस झालं तुम्ही समधी घरात बसून राहिले तिथं पब्लिक रोज आमच्या नावावर बोल मारते आम्ही आपलं रोज बोर्ड लावतोय आणि पुसून टाकतोय. हे बघा आता मला एकच वाटतात सांगा तुम्हाला बोर्डवर उभं राहायचं हा आहे का नाही. बाई चंदना तोंड उघडून बोल की घडा 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 वय नाहीतर काय घरात बसून चालतोय वय. अहो आम्ही तरी किती कळस वसायचे आधीच या पायाने एक महिना घुमवून या पायाने सगळा अपशकून झालाय बकुळा. बाई तू गप गप आधी हात का वाट बोलले वय मी गप म्हणलं तर गुलाबराव आसपारी उभी राहील. सुनी
चर्चा नको उद्याच्या उद्या आपण आपल्या गावाकडे जाऊया तातेरा मी तुम्हाला सांगते तुला सारखा पैशाचा भरणा करावा लागेल मी विचार केलास का होय गुरुजी मी पूर्ण विचार केला मी चंदना सारखी तिचे उभा आयुष्य याच्यासाठी वेचे याला पैसा कमी पडू द्यायचे मात्र मात्र एक करा गुरुजी उद्याची या मोठ्या माणसाची आई दिलेला शब्द मी परमेश्वरापेक्षा अधिक मानतो तू निश्चित याच्या पुढे निस्तेच आहे बस गुरुजी गुरुजी तुमची कशी उतराई हो खरं सांगू काहींच्या ऋणात राहण्यातच आनंद वाटतो मी तुमच्या ऋणात गुरुजी माझ्या बाळाला शेवटचं एकदा सांगर बसू पुरी पुरी हे जायच काळीच बर प्रेमाचा बांध असाच फुटत जाणार इथंच मनाला आवर घालायला शिकलं पाहिजे बर खरं खरं गुरुजी मन घट्ट करे मनाला आवर घाल
तरी पापा घे ठीक पुरी घे तुम्हें शापित घोर पापा तेरे अगर बाळाचं नाव काय असेल ना ना देखते ना शुभ मंगल चरणी गण नाचला शुभ मंगल चरणी गण नाचला नाचला कसा तरी पाहुचला हो नाचला कसा तरी पाहुचला शुभ मंगल चरणी गण नाचला गणपती नाचून गेला पाठी शेंदूर ठेवला कोणासाठी गणपती नाचून गेला पाठी गणपती नाचून गेला पाठी शेंदूर ठेवला कोणासाठी पट्ट बापूराव कवीची गाठी हट्टी मराठी बाले गाठी खबर आणली मग वरवर वरची वरवर पुढची शाहूनगरची कोल्हापूरची पल्ला थेट पंचगंगेला नीट रस्ता पोहोचला शुभ मंगल चरणी गण नाचला शुभ मंगल चरणी गण नाचला Thank you.
त्याला धरा धरा हो पकडा त्याला बिलकुल सोडू नका हो तुम्ही याला बिलकुल सोडू नका लाईन मारतोय बघा माझ्यावर लाईन मारतोय बघा लाईन मारतोय बघा माझ्यावर लाईन मारतोय बघा परमेश्वरा माझा अनामिक एसएससीला बसला त्याला पास कर चंदन नागपुरी आपला अनामिक एसएससी परीक्षा पास झाला हा पेड घेऊन माझा अनामिक पास अरे बोर्डामध्ये पहिल्या 10 मध्ये सातवा आला पहिल्या 10 सातवा म्हणजे गुरुजी माझा अनामिक नक्की डॉक्टर होणार तर काय वेडे तू काय म्हणशील ते होईल आणि 2.5 लाखामध्ये सातवा नंबर पेडे खा पेडे खा गुरुजी मी त्याला भेटणार त्याला पोटाशी धरू एक तास फक्त एक तास त्याचा पापा येतो नको नको पुरी किती वर्ष पुरी तू सहन केलंस त्याचं पाणी का सोडणारेस तू नाही हो गुरुजी त्याला बघायला माझं जीव फार तळमळत पुरी मनावर असताच बांध अगं त्याला डॉक्टर करायचं ना तुला तुला सांगायचं राहिलोस या पोराची मुलाखत आहे टीव्हीवर आता रात्री 8:30 वाजता माझ्या अनामिकाची टीव्हीवर मुलाखत अरे मुंबईला घेऊन गेलो होतो त्याला इथल्या आकाशवाणीवर आता रेकॉर्डिंग जाऊ मी तुझं आयुष्य सार्थकी लागलं स्वप्नांना शाप असतो बरं साकार न होण्याचा तुझे स्वप्न साकार सगळी तुमची कृपा आहे गुरुजी ऐकलं का आपला अनामी एसएससीला पास झाला आणि बरं का नुसतं पास नाही 2.5 लाख मुला सातवा आला चंदन अगे हे चंदन काय गुरुजी काय आलत तात्या माझा अनामी 2.5 लाख मुला सातवा आला पास झाला का तो पास झाला का म्हणे पाच झाला म्हणजे वा तुझ्या कष्टाचे चीज झाले आणि बरं का तात्या आज की नाही त्याची टीव्हीवर मुलाखत आहे 8:30 वाजता त्याची टीव्हीवर आणि आपण मालकाला सांगायचं आमची बारी तिसरीच ठेवा म्हणून समीर मी जाऊन चंदन चंदन आज तुमची बारी पहिली ठेवली बरं का 8:30 वाजता 8:30 असं कस बाकीचं फळवालं बोंबतच माझ्या नावानं चंदनची बारी रोज रोज उशिरा का म्हणून ते काय पण असून दे मालक मी का आज 10 वाजेपर्यंत बोर्डावर उभी राहणार नाही का दर ते तिला म्हणजे ते टीव्ही बघायचं टीव्ही असं काय इशिशा असते मालक तेवढं काय कृपा करून विचारू नका आणि बरं का तुमच्या घरच्या लोकांना पण सांगून ठेवा आम्ही आज 8:30 टीव्ही बघायला येणार म्हणून त्यात सांगायचं काय कवा बी की बर तिसरी बारी जाहीर करतो बरं येतो काय उभं हे घ्या पेडा पेडा हा का विचारायचं नाही कसला चला या या हे आम्ही टीव्ही बघायला आलो या ना बसा मुलांना ना नको नको मुलं बसू देत आम्ही बसतो ना खाली बसा यावर्षी एसएससी परीक्षेला 2.5 लाख विद्यार्थी बसलाय या 2.5 लाख विद्यार्थ्यापैकी पहिले जे 10 क्रमांकाचे विद्यार्थी आहेत त्यांचा मी परिचय करून देणार आहे आणि त्यातल्या त्यात 2.5 लाखात सातवा आणि ग्रामीण विभागामध्ये जो पहिला आलेला आहे त्याचा मी विशेष परिचय करून देता त्याचं नाव आहे अनामिक अनामिक प्रदीप देसाई काय रे अनामिक एवढं मोठं आपण यश मिळवू असं तुला वाटलं होतं पहिल्या 10-3 अशी खात्री होती मला अच्छा आणि हे तू ठरवलं असेल की आपण आता पुढे मोठं कोण होणार हो सर मला डॉक्टर व्हायचंय आणि तेही सर्जन काय अनामिक
तुला लहानपणी तुझ्या आईचं मार्गदर्शन तुला लाभलं असेल नाही, तसं शिवाजी महाराजांना जिजाऊचं लाभलं होतं. नाही सर, मी त्याबाबतीत फार दुर्दैवी आहे, कारण मी जन्माला येताच माझी आई स्वर्गवासी झाली, ती मला सोडून गेली. अच्छा, आणि तुझे वडील? ते माझ्या जन्मापूर्वीच गेले साहेब. खरं सांगू, आज माझ्या यश पाहिला निदान माझी आई तरी असायला हवी होती. तिनं मला पोटाशी धरलं असतं, हात फिरून कुरवाळलं असतं. अच्छा, म्हणजे तुझी ही मोठी खंत आहे म्हणायची. होय साहेब. बर, पण तुझा सांभाळ कोणी केला? माझ्या आजोबांनी आईच्या वडिलांनी. आई मरताना माझ्या आजोबांनी तिला वचन दिलं की तुझ्या बाळाचं सगळं करेन, तेव्हा तिनं कुठं प्राण सोडला. तात्याराव, त्यांना म्हणाव आम्ही बैठक करत नाही. करत नाही? हे वाटल एवढं पैसे माकी पाहिजे तर 1000 रुपये घे. 1000 रुपये? तात्याराव, एकदा सांगितलं ना आम्ही बैठक करत नाही म्हणून. म्हणजे तुम्ही आमची सुपारी घेत नाही म्हणता? घेतली असती, पण बैठकीत आजकट विस्कट प्रकार चालतात. पिण्याला सुद्धा तालकांतर राहत नाही. 4 रुपयासाठी फार किंमत मोजावी लागते. शेवटी तमासगीरबाई सुद्धा एक स्त्री आहे, तिला ही लाज आहे. ती सुद्धा कुणाची तरी. तुझ्या तोंडून गीता ऐकायला नाही तर अग्या पैशा पुढ तूच काय, तुझा बाळा सुद्धा नाचल. चंदना, 1000 रुपयाची सुद्धा जाऊ द्या त्यांना. ठीक आहे. काय म्हणाली ती? बैठक करत नाही म्हणाली. लई पत्तीवरतेच आव्हान बोलत होती. ठीक आहे, तिला मी एक ना एक दिवस बैठक करावीच लागल. तातेराव, हो तातेराव, अहो तुमचं पत्र आलंय दुपारी. अगे चंदना, अगं पत्र आलंय. पत्र? गुरुजींचं असेल. पुरी, टीव्हीवरचा कार्यक्रम पाहायला असेलच. अगं, अनेकांना खूप खूप आवडला. आपल्या बाळाचा पण आताना जो मन कसं हेलावून गेला असेल याची मला कल्पना आहे. विशेषतः आईचा उल्लेख जीवघेणा होता. टीव्ही पाहण्यासाठी पुण्यातच होतो असं मन गलबलून गेलं असं एकदम वाटलं त्याला घ्यावं आणि तुझ्या कुशीत आणून टाकावं. त्याला सांगावं बाळा ही तुझी आई कडकडून फिर. खूप आवडलं म्हणले एक खंत निघून जाईल, दुसरी खंत जन्माला येईल. बरास जाऊ, खूप विचार केला त्याच्याविषयी. पुढील शिक्षणासाठी त्याला मुंबईलाच ठेवणं मला योग्य वाटत, कारण का मुंबईमध्ये त्याच्या डोळ्यासमोर विशाल क्षितिज दिसतील, विशाल दृष्टी येईल त्याला.
खर्च होईल खूप, पण केला पाहिजे त्याच्या भवितव्यासाठी. कॉलेजचा खर्च आहे, हॉस्टेलचा खर्च आहे, झालंच तर आता हात पॅन्ट मिळत नाही जाता येणार त्याला. फुल पॅन्ट घ्यावी लागेल, पण करू या काय हरकत नाही. तुम्ही पत्र पाहताच 1000 रुपये ताबडतोब पाठवून द्या. मागच्या वर्षाचा सारा खर्चांचा तपशील पावत्या सगळ्या तुला पाठवलेल्याच आहेत. पत्र पाहताच 1000 पाठवून द्या. तुझा गुरुजी. 1000 रुपये काय लिहिले तर गुरुजीने? 1000 रुपये मागवले आणि मी कल ते मुंबईला ठेवते. तिथला खर्च 1000 रुपये ताबडतोब पाठवले पाहिजेत. 1000 रुपये कुठं आणायचे एवढं पैसा? आजच्या दौलत ज्याला 2-2.5 रुपये भरला असत्याल आणि आमचं किसं उलटं केलं तरी 5-10 रुपया नाही निघायच्या. 1000 रुपये अग, ते 1000 रुपयाची लक्ष्मी चालत आली होती ती लाटाडलीस. आता आला का अनामिकाच्या शिक्षणाचा प्रश्न? त्या माणसाला सांगा मी बैठक करायला तयार आहे. घ्यावा हो देते बीडा मी
तू आपल्या बाळाला डॉक्टर करणारस ना? अगं तू आत्महत्या केलीस तर त्याचं काय होईल? आपल्या बाळाला तू डॉक्टर करणारस ना? आपल्या बाळाला तू डॉक्टर करणारस ना? आपल्या बाळाला तू डॉक्टर करणारस ना? मला डॉक्टर करायचं तसं काही हो कुणी चुरडील फुल गुलाबी कसा रंग लागाल कसा ग बाई विडा रंग लाला कसा ग बाई विडा स्त्रीची असेल का पुरुषाची बघे. अरे हलून काय बघतोय? तो काय नारळ आहे? नाही नाही, खात्री करून घेतली ग. रिकाम आहे म्हणजे नक्की स्त्रीची आहे. दरबार नवा हंड्या झुंबर नव मध्यान रातीला लावा अत्तर दिव अंग अंगी मी सजले पिकल्या पानाचा देठकी हिरवा पिकल्या पानाचा देठकी हिरवा या पानाचा देठकी हिरवा कॉंग्रॅच्युलेशन्स डॉक्टर अनामित. थँक्यू. गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल हे गोड गोड पेढे. अरे हे काय? सौ माधुरी अनामिक. हो
वडिलांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली. अरे काय सांगते काय पण तू वडिलांना घाबरत होतीस ना म्हणजे ते ऑर्थोडॉक्स आहेत लग्नाला परवानगी देतील किंवा नाही ते पण काय जादू काय केली करणार काय एकूण एक लाडकी लेख आणि तुमच्या सारखा हुशार जावई मिळाल्यावर मी काय करणार पण लक्षात ठेवा घराण्याची आबरू इज्जत आणि लौकिक तुमच्या पदरात टाकतोय सांभाळा पप्पा त्याबद्दल मी तुमचं तोडगोड करते आजोबा आजोबा नमस्कार आजोबा मला फर्स्ट क्लास मिळाला मला गोल्ड मेडल मिळाले बाई बघ कोणाची तार आली तार कोणाची ग तार माझा नवीन डॉक्टर झाला युनिव्हर्सिटी तो पहिला आलाय त्याला किती गोल्ड मेडल मिळालंय म्हणजे काय मिळालं सोन्याचं पदक सोन्याचं पदक माझं स्वप्न साकार झालं असं वाटत असं धाव असावं आणि माझ्या लेकराला पोटाशी धरावं युनिव्हर्सिटी केलंच तिथं सार्थक झालं मी माझ्या पैशाचं पेड घेऊन येतो ऐकलं का आपला नवीन डॉक्टर झाला त्याला किती गोड मेडल मिळालं हे चंदन गुरुजी पुरी चंदन आणि मी एक शुभ वार्ता आणलेली आहे शुभ वार्ता त्यातली तुझ्या पोराचं लग्न ठरलं लग्न हो त्याच्या वर्गातच एक डॉक्टर आहे त्यानेच ठरवलं वाटत नाही गुरुजी तिथे जमवलं इकडे समोर मुलगी रूपवान आहे घरंदाज आहे चांगलं खानदान आहे आणि एकुलती एक इस्टेट सगळे तिघडता वाईत आता खरं सांगू गुरुजी आता मी मरायला मोकळी झाले पण गुरुजी एक इच्छा काय या हाताने त्याच्यावर अक्षता टाकाव्या त्याला तोंड भरून आशीर्वाद द्यावा गुरुजी मी लग्नाला येऊ ना पुरी इथं तुला हजर राहणं कस शक्य का नाही गुरुजी का नाही करंदाज खानदानी माणसं आहेत त्यांचे श्रीमंत नातेवाईक आहे चुकून जरी कोणाच्या कानावर तर आवाजच कोसळणार म्हणजे मी लग्नाला येऊ नये मी तरी असं कस म्हणू पण गुरुजी मला मुलाच्या आई म्हणून मानवत नाही मिरवायचो मी मी तू रुबी राहून त्याच्यावर रक्षा टाकेन तो गाणं तुला बरवून बघे गुरुजी मला दुसरं काही नको गुरुजी मला काही नको लक्षात ठेव चंदन तू कोण तरी कुणाच्या कानावर गेलं ना तुझ्या बाळाचं नुकसान होईल नाही गुरुजी मी या कानाचं त्या कानाला कळू द्यायची त्याच्या लक्षात आले माझ्या पोराला बघेन माझ्या पोराला बघेन लवकर मुलगा आज मंगल आशीर्वाद
जेवणाच्या पंतप्रधानाला अजून वेळ आहे, जा मागण्याचा जा मंदर आईला नाही त्या वेळेला येतात. बोल का? आहो मी बोलते तुमच्याशी. अरे काय झालं तरी काय तुम्हाला? अहो मी नववधूची भूमिका करतोय, मला जरास बेअरिंग घेऊ दे. काहीतरीच काय? काहीतरीच काय? किती उशीर केला, किती वाट बघायची. मला हळूहळू वाटायला लागलं होत की वधू मी आहे आणि वर आपण आहात. पुरे पुरे कोणीतरी ऐकेल ना. होय ना, एक काम करा ना, त्या ठिकाणी तो दरवाजा बंद करा म्हणजे कळ. पण जरा थांबा ना. आता कशाला? ती मोलकरणी येईल. ती कशाला तळमळायला येते? आहो ती तुमच्यासाठी केशरी दूध घेऊन येते. माझ्यासाठी मोलकरणी दूध घेऊन येते? वा 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 वा, लाजवाब तुम्ही मॉडर्न बायका म्हणजे क्या बात है. म्हणजे इतकं हे गोड काम ती मोलकरीण करणार. मला सांगा ही तुमची मोलकरीण आणखीन काय काय करते? काय आहे कि तुमच्या करता वाट बघत बसायला नको. ती पाहली आली का? या म्हणा. बैसे दूध आणले, ठेव तिथे. आणखी काय लागेल? हो मला गाळ झोप लागेल. नाही इतकं दूध घेतल्यानंतर आणखी काय होणार नाही काय? बेटी किती वाजता काय हो? बेटी केव्हा आणू देत? आता फर्स्ट नाईट म्हटल्यावर आणा की साधारण पहाटे 12 पर्यंत. आहो काय पाहताय का एवढं? अग बघ लग्न होऊन 3 मुलं झाली तर काय झकास लासते. आपल्याला आवडलं बुवा. तुम्ही जरा शिका. काय शिका? लाजायला. तुला सांगतो गंमत, फर्स्ट नाईट बद्दल आपल्या काय छान कल्पना असतात. ते छाती तसं धडा धडा धडधडणं, अंगावर असे रोमांच उभे राहणं. लव्ह मॅरेजेस करतात ना, त्यांना या पहिल्या रात्रीतली काय खुमारी कळणार आहे. कारण ही धडधड रोमांच हे सगळं आधीच निघून गेलेलं असतंय. काय खरं का नाही? पुरे पुरे. म्हणून सांगतो परमेश्वराने पती पत्नीला एका नाजूक धाग्याने बांधून ठेवलेलं असते. कोणता नाजूक धागा? कुणाची गप्पा बघते. मला नातू झाले म्हणजे तू आजी झाली. गुंडाळून ठेवलाय वरच्या महाराजांनी दरवाज्यावर थाप मारली तर लसणार. आमच्यासाठी तुमचा खोळंबा नाही होणार, आमचा बिस्तर बांधून ठेवलाय. वाईट काय? पत्र मिळालं आणि पोटच्या पुरी सारखी धावत आलीस, बरं वाटलं.
आम्ही असे निपुत्रिक तेही सुख तू आम्हाला दिलेस. तुझा पोरगा माझा अनामिक माझं ठेवलास वटलेल्या झाडाला पालवी फुटावी ना असं. एक नाही दोन नाही 22 वर्ष तू माझं ठेवलं, त्याचं पालन पोषण केलंस, त्याचं शिक्षण केलंस. आणि पुरी त्या दिवशी टीव्हीवर त्यानं माझा आजवर उल्लेख केला. त्या दिवशी ईश्वराला म्हटले सगळं काही मिळालं चांडळ आता घेऊन जा. एक राहिलं काय, हा जीव घेणा कोण मारा मी आज संपवणार आहे. मुक्ती नाही आम्हाला, जीव गुटमळत राहणार इथल्या इथं. 20 वर्ष इथं लपून ठेवलं नाही बाळे मी आज सांगणार. म्हणजे कुणाला सांगणार? म्हणजे पोराला, माझ्या अनामिकाला. म्हणून त्याला बोलवलंय आजी तू म्हणून तार आली त्याची गाडी आली वाटते तुझा अनामिकच आलाय. गोंधळलीस का? नाही गुरुजी नाही, मी अनामिक समोर मला धीर होत नाही. मी आज जाते, मी आज जाते. आजोबा स्नान करून कशाला बोलवलं? नमस्कार. आशीर्वाद. बस काय आजोबा, काय तब्येत झाली आहे तुमची? तुम्हाला हजार वेळा सांगितलं आमच्याकडे चला, पण तुम्ही काय ऐकत नाही. राजा तू एवढं आगत त्यानं बोलवतोस ना, यातच सगळं काही. हे मात्र तुम्ही नेहमी म्हणता. बस तुला मुद्दाम जे बोलवलंय तुला मला काही सांगायचंय. मला काय सांगायचंय? मनाची तयारी करून ठेव, मी जे सांगणार आहे ते तुला सण होणार. सांगा सांगा आजोबा, लवकर सांगा काय. बाळ अनामिक, तुझं नाव जरी अनामिक असलं तरी तू आई विना पोरका नाहीस रे. काय? मला आई आहे. आजोबा सांगा कुठे आहे ती? तुला आई आहे या घटकेला, या घरात आहे. खरं खरं सांगताय आजोबा. बाळा ती कोण आहे तुला समजलं तर वेडापिशासारखा तर वागणार नाहीस ना. नाही पण अशी कोण आहे ती? ती तमासगिरी नाही. काय? माझी आई एक तमासगीर? काय सांगताय आजोबा? तुझे वडील तुझ्या जन्माआधी वारले नसते तर कदाचित जगाला एक कळलंही नसतं. फार फार सोसावं लागलं. अरे तुला मोठा करावा म्हणून ती चंदनासारखी रे झिली. तुला लागणारा पैसा, अडका, शिक्षण, कॉलेजचा खर्च, हॉस्टेल सार सार ती देत होती. मी केवळ निमित्त तुझ्यापर्यंत आणून पोहोचत होतो. बाळा आता तिची एक शेवटची इच्छा, तिचे अखेरचे दिवस, सरते दिवस तुझ्या घरात तुझ्या मुलाबाळांच्या संगतीत जावेत एवढी इच्छा आहे. नाही म्हणू नकोस. पण आजोबा मला माहित आहे, मला माहित आहे, मला माहिती आहे बाबा तुझी बायको, तुझे सासरे घरंदाज घरात धक्का बसत देणार. आजोबा सगळं उद्ध्वस्त होईल, सगळं उद्ध्वस्त होईल. बाळ मी तुला कोणा टाकत नाही रे. मी तुझ्या घरी तुझ्या आई म्हणून नाही, गुरुजींची कोणी लांबची नातेवाईक आहे म्हणून. आज परत मी कोणापुढे हात पसरला, तुझ्यापुढे पदर पसरते, तुझ्या घरी मला नुसती मोळकरी म्हणून तरी येऊ दे रे. बरं गाडीच्या डोळ्याने तुझा संसार बघ, संसार बघ. काय नको मला, काय नको आता, काय नको. काय रे तुझे पप्पा अजून कसे आले नाहीत? येतील हा, येतील हा. मंजुळा हा तुझं धुणं भांडी आवरलं बरं, जावरची बेडरूम जरा साफ करून घ्या. आले आले आले, तुझे पप्पा अजून आले नाही. आले वाटत. काय हो? कोण हो या?
माधुरी आपले ते गुरुजी आहेत ना त्यांच्या नात्यातले आहेत यांना कुणी नाही म्हणून घेऊन आलात त्यापेक्षा एखादं अन्नछत्र का उघडत नाही या हे बघा इथले झाडून साफसफाई करा आणि राहा इथं बर बरं का मी आपल्या अनामिकाच्या घरी आले सेवा धर्मी पुण्य आहे सेवा धर्मी पुण्य आहे सांगे सखा श्री हरी देवांचाही देव करतो भक्तांची साकरी देवांचाही देव करतो भक्तांची साकरी देवांचाही देव करतो भक्तांची साकरी कबीर
काय तुम्हाला एक काम कुठे सांगितलं मंजुळा ए मंजुळा जी यांना एक काम कुठे सांगितलं कुणी नाही मी सांगत होते मीच तर बघ कुणा एक काम यांना सांगता कामा नाही आणा इकडं कशाला मध्ये मध्ये तोंडपणा करायचं तुमच्यामुळे आम्हाला बोलणी खावी लागायची तर सुनबाई कोण आहे मी बाळ मगापासून रडायला लागले मी त्याला घेऊ का नको नको तुम्ही नका घेऊ मंजुळा तू घे जा बाळाला अहो घेऊ द्या काय त्यांना खोकला नाही का मंजुळा तू जा पाहू आम्ही आमचं घेतो वाढू तुम्ही थांबलात का जेवा ना काय काय चालू आहे काय नाही बाळ जरा बोट पुसते कोणी सांगितलं कोणी नाही मंजुळा मंजुळा काय हो काय हवे तुम्हाला मला काही नको आहे पण यांना बोट पुसायला कोणी सांगितलं कोणी नाही काय हो त्यांनीच तर आपल्याला कबूल केलं होतं ना की पडेल ते काम करायला तयार आहे म्हणून मग त्यात ओरडण्यासारखं काय आहे पण एकदम बोट पुसायला द्यायचं म्हणजे पहा तुम्हाला जर त्यांचा फार कळवळा येत असेल ना तर त्यांना गुरुजींच्या गावीच पाठवून द्या हवं तर आपण त्यांना तिकडे पैसे पाठवू नको नको चुकले चुकले उगीच आरडा ओरडा बाबा हस बघू हस बघू मला एक पप्पी दिले गोल पप्पी दिले काय हो तुम्हाला किती वेळा सांगितलं की बाळाच्या तोंडाजवळ तोंड देऊन पापी घेत जाऊ नका म्हणून आणा इकडे बघील तेव्हा बाळाचे पापे घेत असतात अगं हो 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 दोन चार पापे घेतलं तर ओरडायला एवढं हो हायजेनिक सेन्सच नाही या बाईला जेव्हा बघाव तेव्हा बाळाचे पापेच घेत असते डर्टी काय करते काय करते अहो खोकला नाही का त्यांना बाळाला कमी जास्त झाला म्हणजे क्षमा करा क्षमा करा मला पुन्हा नाही बाळाचे पापे घड पुन्हा नाही घड
काय नाही, देवाजवळची समय लावली. माधुरी काय प्रकार आहे? अहो, आपल्या देवघरातली चांदीची मूर्ती चोरली गेली आणि या बाईवर संशय आहे माझा. माधुरी कोणाबद्दल बोलतेस तू? साहेब, दिसायला असल्या सासून बायात अटळ गुन्हेगार असतात. खबरदार, बोललात तेवढं बोललात, यापुढे एकही शब्द बोलू नका. काय बोलू नका? अहो, 1.25 किलो चांदीची मूर्ती होती. चांदीची काय, ती 1.25 किलो सोन्याची असू दे. हवालदार साहेब, आला तसे कृपा करून निघून जा. ठीक आहे, चल रे. आई, माफ कर मला. स्वतःच्या मुलाच्या घरात तुझी ही विटंबना व्हावी? परमेश्वरा, कोणत्या जन्माचा शाप तू आम्हाला भोगायला लावतोय? आई आई, किती कोण मारा सहन केलास? कर एक नाही, दोन नाही, गेली 25 वर्ष. आई, तुला मोलकरणीच्या रूपात बघायची आणि आई म्हणून न हाक मारण्याची कसली शिक्षा कपाळी आली? काय हो, ह्या तुमची आई आहेत असं का सांगितलं नाही तुम्ही मला? कारण मला भीती वाटली तुझ्या घराण्याची, तुझी, ह्या जगाची. कारण माझी आई
तमासगीर आहे. इतक्या दिवसात आपल्या पत्नीला तुमच्या माधुरीला ओळखलं नाही तुम्ही. सासूबाई सासूबाई मला क्षमा करा, सासूबाई मला क्षमा करा. मी अनाधानानं नाही ते टाकून बोलले हो तुम्हाला. माझे अपराध पोटात घालावं सासूबाई, माझे अपराध पोटात घालावं. पोरी यात कुणाचंही अपराध अपराध असेल तर तो माझा माझ्या नशिबाचा. तुमच्या नातवाचा पापा घ्यायचा होता ना, बघा तुमचा आशीष सासूबाई.